आता येते एक मोठी बातमी मुंबईतनं अनधिकृत भोंग्यांसंदर्भातली ही बातमी. अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात मुंबईत कारवाई करण्यात आलेली आहे. समाज माध्यमातनं आंदोलन करणाऱ्या करिश्मा भोसलेला यश मिळालंय. आजांसाठी मनपाच्या खांबावर लावलेला भोंगा हटवलेला आहे. अनधिकृत भोंग्यांविरोधात मुंबईत कारवाई झालेली आहे. करिश्मा भोसले या मुलीनं थेट मशिदीत जाऊन या संदर्भात जाब विचारलेला होता. याच्यावरनं नवा वाद निर्माण झालेला होता. मात्र आता या अनधिकृत भोंग्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. यासाठी आवाज उठवलेल्या करिश्मा भोसले हिच्या आंदोलनाला यश मिळालेलं आहे. आपण पाहतो आहोत हा वाद निर्माण झालेला होता. मोठी चर्चा या संदर्भात रंगलेली होती आणि पोलिसांनी संबंधित व्यक्तीवरती कारवाई करण्याच्या ऐवजी थेट करिश्मा भोसलेला नोटीस पाठवलेली होती. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून ही नोटीस पाठवण्यात आलेली होती. मुळातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही मशिदीवरती भोंगे लावण्याला परवानगी नाहीये. तरीही राज्यातल्या मशिदींवरचे भोंगे हे अद्यापही हटवले जात नाहीत. मानखुर परिसरात असलेल्या एका मशिदीतला भोंगा हा मुंबई मनपाच्या खांबावर लावण्यात आलेला होता. या विरोधात करिश्मा भोसलेनं आंदोलन केलेलं होतं आणि आता या आंदोलनाला यश आलेलं आहे. खांबावर लावलेला भोंगा पोलिसांनी हटवलेला आहे. अनधिकृत भोंग्यांविरोधात मुंबईत कारवाई सुरू केलेली गेलेली आहे. या संदर्भात अधिक बातचीत करूयात. आपला प्रतिनिधी शैलेश तवटे आपल्यासोबत जोडला गेलेला आहे. शैलेश, काय सांगशील, एक मोठा ऐतिहासिक निर्णय म्हणायचा की जुजबी कारवाई याला म्हणायची? शैलेश, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? काही तांत्रिक कारणांमुळे माझा आवाज शैलेश पर्यंत जात नाही. आपण पाहतो आहोत मुंबईतल्या अनधिकृत भोंग्यांविरोधात कारवाई झालेली आहे. पहिली कारवाई ही मुंबईत करण्यात आलेली आहे. वॉल्यूम भी रजिस्टर है, तकलीफ हो रहा है कि क्या लगा है?